नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आणि शिवाजी महाराजांवरती अशी 32 बेस्ट सेलर पुस्तकं लिहून शिवाजी महाराज नव्या अँगलने नव्या भूमिकेतून तरुणांसमोर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारा माणूस. माझ्या हातात अशी पेपर आहे, पेपरची कटिंग आहे मित्रांनो. आजचा पेपर आहे हा रेशन कार्डवर मुलाच्या जागी चक्क कुत्र्याचे नाव, शासकीय योजनांच्या फायद्यासाठी मागितला कुत्र्याचा दाखला. रेशन कार्डवर मुलाच्या जागी चक्क कुत्र्याचे नाव, शासकीय योजनांच्या फायद्यासाठी मागितला कुत्र्याचा दाखला. मित्रांनो, ही गोष्ट मी आज लाईव्ह याच्यासाठी करतो. ही बातमी महाराष्ट्रासाठी एवढी गांभीर्याची आहे, कारण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे आणि शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये एका वृद्ध महिलेवरती, 85 वर्षाची ही महिला आहे, यांचं नाव यशोदाबाई विचारे आहे. आणि यांना वय वर्ष 60 नंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र सरकारची काही योजना आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये विधवा, निराधार आणि परित्यक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महिन्याला 600 रुपये पेन्शन मिळतं. किंबहुना त्याच्या पुढची अजून एक योजना आहे की जर एखाद्या महिलेचं वय 60 जास्त असेल तर त्यांना श्रावणबाळ ह्या योजनेअंतर्गत महिन्याला निराधार महिला म्हणून 600 रुपये मिळतात. पण या यशोदाबाई विचारे ह्या दोन्हीही योजनांपासून बाहेर आहेत. कुणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जा आणि तुम्ही ह्या दोन योजनांचा लाभ घ्या. जेव्हा त्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या तेव्हा ग्रामपंचायतीच्या लोकांनी त्यांना सांगितलं, अधिकाऱ्यांनी, की तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा मुलगा वगैरे कुणी, म्हणजे नवरा किंवा मुलगा कुणी जिवंत असता कामा नये, म्हणजे तुम्ही निराधार असलं पाहिजे. म्हणून त्या ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या तर त्यांची जी दोन मुलं होती बाकीची, भागुर्जी आणि विठ्ठल, यांचं नाव त्या रेशन कार्डवर त्यांनी काढलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की मग आता दोन माझ्या मुलांचं नाव या रेशन कार्डमध्ये नाही, मग मला ह्या योजनेचं लाभार्थी का होता येणार नाही. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या रेशन कार्डवरती मोतीराम नावाचं आणखी एक नाव आहे, ते पहिलं तुम्ही काढून या आणि त्याच्या मृत्यूचा दाखला मला द्या. तर त्यावेळी त्या यशोदा विचारे म्हणाल्या की अहो, हे मोतीराम हे आमच्या कुत्र्याचं नाव आहे. म्हणजे त्या महिलेला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना ह्या दोन्ही योजनेतून बाहेर ठेवण्यासाठी किंवा योग्य माणसाला ती मदत मिळू नये यासाठी सरकारी अधिकारी कर्मचारी हे जे काही लाचखोर लोक आहेत की नाही, म्हणजे जाऊ द्या मी असंशय शब्द वापरणार नाही मित्रांनो, बरोबर मला ते पटत नाही सारखं सारखं ह्या असं काही अपशब्द वापरणं. पण एका ह्या निराधार महिलेला ही मदत मिळू नये म्हणून चक्क त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याचं नाव त्यांच्या रेशन कार्डवरती जोडून त्या कुत्र्यालाच त्यांचा मुलगा असं दाखवून यांना ह्या योजनेपासून दूर ठेवलं. मित्रांनो, अशा कित्येक योजना आहेत सरकारी की जे अधिकारी अशा प्रकारे त्याचा पट्ट्यावळ करतात. कर्मचारी कदाचित ह्या महिलेच्या नावाचं सगळं ह्या दोन्ही योजनेचे 600 रुपये या हरामखोरांनी दरवर्षी खाल्ले पण असतील असं पण यातला एक डाऊट आहे. मी ह्या विषयावरती का गांभीर्याने तुमच्या समोर लाईव्ह आलेलो मित्रांनो, की मी नेहमी सातत्यानं शिवाजी महाराज कोणाला कळले याची दोन वाक्य पोरांना नेहमी सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो. एक म्हणजे जो तरुण कायम निर्व्यसनाविषयी जगू शकतो त्याला शिवाजी महाराज कळेल असं एक माझं तत्व आहे. आणि दुसरं म्हणजे जो मरेपर्यंत आपल्या आईवडिलांना सांभाळू शकतो त्यालाच शिवाजी महाराज कळले असं माझं मत आहे. बाकी ते राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि मी अमुक करतो तमुक करतो मला ह्याच्यात काही इंटरेस्ट वाटतो. निर्व्यसनी आयुष्य जगतोयस का? ओके, तुला शिवाजी महाराज कळले. आईवडिलांना तू निराधार होऊ देणार नाही ना, नाही तर इथे आईवडिलांची उपाशी मारायची वेळ आलेली असते आणि हा इकडे नेतागिरी करत फिरतो किंवा शिवभक्त म्हणून फिरत असतो. तर मित्रांनो, आपण पहिलं आपलं कुटुंब सावरलं पाहिजे. आपण छत्रपती नाही होणार, पण आपल्या म्हणजे समाजाचे छत्रपती आपण होऊ शकणार नाही, पण आपण आपल्या कुटुंबाचे छत्रपती तर होऊ शकतो. आपण आपली आई असेल, आपले वडील असतील, आपली बायको असेल, आपल्या कुटुंबावर तरी छत्र धरलं पाहिजे मित्रांनो. कारण सरकारच्या ज्या योजना, तुम्ही किती दिवस सरकारवरती अवलंबून आहे मित्रांनो, कोणाला काहीच मिळू नये याच्यासाठी जी यंत्रणा तयार केली आहे भारतामध्ये त्याला सरकार म्हणतात. मी सातत्याने तुम्हाला सांगत आलो की जेव्हा काँग्रेसचं सरकार असतं त्यावेळी बीजेपीवाले आरडाओरडा करतात, पेट्रोल किती वाढलं, पेट्रोल डिझेल किती वाढलं, आणि बीजेपीचं सरकार आलं की काँग्रेसवाले वाटत असतात. अरे फरक काय याच्यामध्ये? तुमचे जीवनामरणाचे प्रश्न आहेत. हे फुटबॉल खेळण्यासारखे खेळतात, ते तिकडून लात मारतात, हे इकडून लात मारतात, तुमचा फुटबॉल याच्यामध्ये होतोय. म्हणून तरुणांनो, वैश्विक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. आपण फक्त भारताचं गणित बघून किंवा भारतात सिच्युएशन काय आहे, एक तर म्हणजे आपण भारत हे पण दृष्टिकोन ठेवत नाही. आपण मतदारसंघाचे लोक विचार करतात, वार्डाचा विचार करतात, माझ्या गावाचा विचार करतात. अरे तुम्ही भारत आणि जगाची जरा तुलना करा, जगाच्या परिस्थितीचा भारतावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करा. आणि याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये विश्ववंदिता असा शब्द आहे मित्रांनो. म्हणजे विश्वात काय चाललंय हे जर तुमच्या लक्षात असेल, तसं काळाप्रमाणे
तुम्ही जर पावलं टाकले, उद्योजकता तुम्ही स्वीकारली, तर विश्व वंदिता, तर तुम्हाला विश्व वंदन करेल, विश्व तुम्हाला नमन करेल, विश्व तुमच्या पायावर देईल, हे सांगतात शिवाजी महाराज. आणि म्हणून मी सांगतो गेली 15 वर्ष तरुणांना सांगतो की पोरांना तुम्ही सरकारी नोकरीची वाट बघू नका, कारण नोकरी भरती बंद आहेत, बराच मोठा बॅकलॉग आहे. म्हणून आता मग तरुणांनी करायचं काय, एका बाजूला डिग्री घेतली आहे, एका बाजूला 1 लाख रुपये त्यांनी लावलेत, आयुष्याची 30 वर्ष त्यांनी लावली आहेत, परंतु प्रॅक्टिकल नॉलेज असं त्यांना कुठल्याही संस्थेला दिलेलं नाही. ह्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, ह्या फक्त बेकारांचे तांड्याच्या तांडे निर्माण करून बाहेर सोडायच्या फॅक्टऱ्या आहेत. हजारो म्हणजे दरवर्षी लाखो इंजिनियर, लाखो MBA आणि ग्रॅज्युएट असे बाहेर काढून देतात, त्यांना काय मिळेल नोकरी, काय नाही, काही शिकवत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहतोय. आणि म्हणून आम्ही हे उद्योजकतेचे उपक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत आलो. मित्रांनो, बिझनेस हायवे वाय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, मी असं नाव का दिलं ह्या प्रोग्रामला मित्रांनो, बिझनेस हायवे वाय छत्रपती शिवाजी महाराज, कारण जर तुम्हाला उद्योजक व्हायचा असेल तर तुम्हाला रोड टच कुठतरी दुकान काढावं लागेल, रोड टच तुमचा व्यवसाय असला पाहिजे. जिथं लोकसंख्या नाही आहे, जिथं वर्दळ नाही, लोकांचं जाणं नाही, अशा ठिकाणी तुम्ही धंदा काढून करणार काय, उद्योग काढून करणार काय. म्हणून तुम्ही बिझनेस हायवे, शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय ना, तो हायवे बिझनेसचा हायवे. आणि म्हणून तुम्ही बघा कुठेही शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले रोड टच आहे, म्हणजे जिथून जिथून शिवकाळामध्ये रस्ता जायचा, प्रवासाचा रस्ता असायचा, त्याच्या आजूबाजूला शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले आहेत. आणि म्हणून मी म्हणतोय बिझनेस हायवे वाय छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांसारखा एवढा मोठा उद्योजक आपल्या देशात नाही, जगात त्या काळामध्ये झाला नाही. म्हणून शिवाजी महाराजांचं इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या दरबारी सुद्धा खूप मोठं महाराजांचं नाव आणि लौकिक आहे. मित्रांनो, आपली खूप मोठं म्हणजे चूक आहे, आपण एवढा मोठा महापुरुष आपल्या भारतात जन्माला आला, आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला, त्या महापुरुषाला आपण न समजल्यामुळे आज महाराष्ट्राची काय अवस्था आहे, महाराष्ट्रावरती किती लाख कोटीचं कर्ज आहे, महाराष्ट्रातील तरुण हताश, निराश आणि दिशाहीन झालेले आहेत. आणि ह्यांना मार्ग देण्यासाठी आम्ही हे बिझनेस हायवे वाय छत्रपती शिवाजी महाराज हे नवीन कन्सेप्ट बाजारामध्ये घेऊन आलो. आम्ही लोकांसमोर हे विषय मांडले. आत्ता मी 4 तारखेला नागपूरला होतो मित्रांनो, हॉलमध्ये बसायला जागा मिळाली नाही, स्टेजवरती शेवटी आम्ही लोकांना बसवलं, काही लोकांनी उभं राहून कार्यक्रम बघितला, 150 लोक तर परत गेले. म्हणजे आम्ही आता हा बिझनेस हायवे हा कार्यक्रमच फुकट केलेला आहे. मित्रांनो, मला माहिती आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, तरुणांची हालाकी, ही माझी सगळी लक्षात आली. मी गेली 15 वर्ष महाराष्ट्र फिरतो आणि म्हणून आम्ही बिझनेस हायवे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात करतोय, मोफतमध्ये करतोय, जेणेकरून हजाराच्या संख्येने या मराठी तरुणांनी तिथं यावं, शिवाजी महाराज व्यवस्थित समजून घ्यावे, उद्योगधंदे काळाबरोबर काय असू शकतील, शून्य भांडवलामध्ये, कमी पैशामध्ये, कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये कसे उद्योगधंदे उभे राहतात, कसे निर्माण करता येतात, ते कसे चालवले जातात. मित्रांनो, एवढा मोठा शिवाजी महाराजांसारखा गुरु आपल्या पाठीशी असताना आपण असं सैराट कसं काय पळतोय मित्रांनो, की मी काय करू, कसं करू, कधी करू, कुठं करू. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवाजी महाराजांनी दिलीत. मित्रांनो, 1630 ते 1652 22 वर्ष महाराष्ट्र दुष्काळात छायेत असताना, 1 वर्ष नाही मित्रांनो, 22 वर्ष महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, स्वराज्याचं स्वप्नाकडे वाटचाल केली, स्वराज्याचं ते स्वप्न उभं केलं आणि रयतेला छत्रपती मिळाला, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. मित्रांनो, आपण सुद्धा आपला एक छोटासा उद्योगधंदा व्यवसाय उभा करून स्वतःचा राज्याभिषेक करूया, आपण आपल्या कुटुंबावरती छत्र धरूया. अशा सरकारी योजनेवरती का अवलंबून राहावं लागतं मला, मित्रांनो मला सांगा बरं. जर एखादा मुलगा चांगला उद्योजक झाला तर त्याच्या आईला त्या मुलाच्या मृत्यूनंतर किंवा आपल्या पतीच्या निधनानंतर अशा कुठल्याही सरकारी योजनेची हे भीक नको पण पुत्रावर ह्याची गरज पडेल का. ज्यावेळी शिवाजी महाराज म्हणजे शहाजीराजांचं निधन झालं 1663 शिवाजी महाराज मृत्यूने परत आले, त्याच्यानंतर म्हणजे 23 जानेवारी 1663 गोष्ट सांगतो मित्रांनो. आणि आता ह्या दुःखातून शिवाजी महाराजांनी जिजाऊंना बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वरला फिरायला घेऊन गेले आणि तिथे शिवाजी महाराजांनी आपल्या आईची म्हणजे हे आता ह्यात ना यशोदाबाई विचारे ह्या प्रकरणावर मी तुम्हाला सांगतोय. महाबळेश्वरला शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्ण तुला केली. मित्रांनो, सुवर्ण तुला म्हणजे कळते का, जिजाऊंचं वजन त्यावेळी जे भरलं तेवढंच सोनं गोरगरिबांना शिवाजी महाराजांनी वाटलं उद्योगधंद्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, की तुम्ही हे घ्या आणि याच्यातून प्रेरणा घ्या, तुम्ही सुद्धा तुमच्या आईला असं सोन्यात तोला, तुम्ही सुद्धा तुमच्या सोन्यासारख्या आईला अशा प्रकारे शेवटपर्यंत वागणूक द्या, तिला सन्मान द्या, तेवढं आर्थिक सक्षम तुम्ही व्हायला पाहिजे. आज त्यावेळी जिजाऊंचं वय 80 किलो होतं मित्रांनो, म्हणजे 80 किलो सोनं म्हणजे आपल्या आईच्या दुःख निवारणासाठी फक्त महाराजांनी जवळपास एक आता 1 किलोचा भाव समजा 30 लाख रुपये पकडला तर 24 कोटी रुपयाचं नुसतं सोनं शिवाजी महाराजांनी आपल्या आईला दुःखातून बाहेर काढण्यासाठी वाटलं. आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, ज्यावेळी जिजाऊंचं निधन झालं पाचडला 17 जून 1680 ला, त्यावेळी जिजाऊंनी आपल्या मुलासाठी काय ठेवून गेले ते पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी सांगतोय
की आम्हाला अशा प्रकारे कळलं पाहिजे नक्की काय करायला पाहिजे. 5 लाख होऊन जिजाऊ शिवाजी महाराजांसाठी सोडून गेल्या, म्हणजे 5 लाख होणे शिवाजी महाराजांचं वयाच्या 35 वर्षी 1 वर्षाचं उत्पन्न आहे. मित्रांनो 5 लाख होऊन म्हणजे कळतं तुम्हाला किती किंमत आहे, एका होऊनची किंमत आहे 2,40,000 रुपये. कॅल्क्युलेटर काढा, मोबाईल काढा आणि ही किंमत मोजा, शोधा आपल्या लेकरासाठी. म्हणजे शिवाजी महाराज एवढे छत्रपती झालेले असताना सुद्धा एक आहे आपल्या मुलासाठी 5 लक्ष होऊन रुपये. महाराजांना जर कधी अडीअडचणीला वेळ पडली तर त्यांच्यासाठी राखीव निधी म्हणून ठेवून जातात. म्हणजे असा श्रीमंत मुलगा, अशी श्रीमंत आई, ही श्रीमंती महाराष्ट्राला कळाली पाहिजे आणि ही श्रीमंती उद्योगधंद्यातून येते मित्रांनो. आणि म्हणून मी गेल्या वर्षी हे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज हे पुस्तक बाजारामध्ये आणलं. लाखो लोकांचं आयुष्य बदललं, लाखो पोरं उद्योगधंद्याकडे वळायला लागले आणि हजारो पोरांनी उद्योग सुरू पण केले. आणि हेच मी जे श्रीमंत आई आणि श्रीमंत मुलं जे म्हटले की नाही की शिवाजी महाराजांनी जिजाऊंची सुवर्ण तोरा केली, जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी निधन झाले त्यावेळी 5 लक्ष होऊन राखीव ठेवली गंगाजळी, ते रिच मदर आणि रिच सन, हा सगळा प्रवास कशात होतो, का होतो, कसा होतो, तर हा उद्योजकतेने होतो. आणि म्हणून मित्रांनो ही उद्योजकता आम्ही शिकली पाहिजे, हे बाळकडू आम्ही घेतलं पाहिजे. आपण ते जात धर्म पंथ ह्याच्या जरा पुढे येऊया मित्रांनो. आपली जातीची लेबलं लावणं बंद करून आपण जरा उद्योजकतेची लेबलं लावली पाहिजे आणि हे शिवाजी महाराज आपल्याला कळायचे कळावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणून उद्या संध्याकाळी 7 वाजता मी मुंबईतील ठाणे येथे येतोय, गडकरी रंगायतन ठाणे तलावपोळीच्या बाजूला, म्हणजे ठाणे स्टेशनपासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातून ज्याला ज्याला जमेल मित्रांनो त्या सर्व तरुणांनी याचा लाभ घ्या. आम्ही हे महाराष्ट्राच्या तरुणांची गरज लक्षात घेऊन आणि त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम आम्ही विनामूल्य ठेवला आहे मित्रांनो, मोफत ठेवलेला आहे. हजारोच्या संख्येने या, बसायला जागा मिळणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही स्टेअर केसमध्ये बसू शकता, मी तुम्हाला स्टेजवरती बसायला जागा देईल, मला फक्त उभं राहायला जागा मिळेल ना तेवढी जागा पुरेशी राहील, बाकी सगळी मी तुमच्यासाठी देणार आहे. आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्या, शांततेमध्ये या, छानपैकी हे विचार ऐकून घ्या. होय, 0 रुपयांमध्ये कमी भांडवलामध्ये पण हजारो उद्योग करता येतात. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हे करून दाखवलेले, आपण सुद्धा हे करू शकतो. आणि मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, ठाण्यामध्ये तो उभारायला पाहिजे का, जर तुम्ही उद्योजक झाला तरच मुंबई आणि ठाणे अशा शहरात तुम्हाला राहणीमानाची कॉस्ट परवडेल. आज नोकरदार तिथं राहू शकत नाही, सगळा मुंबईकर मराठी माणूस हा मुंबईतून म्हणजे उत्पन्न कमी असल्यामुळे बाहेर फेकला गेला. आता तो कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा शेवटी आपल्या घराकडे यायला निघालाय, एवढी मुंबईची कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढलेली आहे. त्याच्यात टिकायचं असेल, मुंबईत मराठी माणूस उभा राहायला वाटायचं असेल तुम्हाला, तर आपल्याला नक्की हे उद्योजकतेचं वारं आपल्या अंगात भिनवावं लागेल आणि तसं उद्योजक व्हावं लागेल. उद्या संध्याकाळी 7 वाजता गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी तुम्ही या आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला जी सीट दिली जाईल त्या सीटवरती बसा. छानपैकी हा विचार आपल्या डोक्यात फिट करा आणि तुम्ही सुद्धा रिच सन आहात, तुम्ही तुमची आई सुद्धा रिच मदर आहे, तुम्ही सुद्धा रिच सन आहात. आपण सर्वांनी मिळून एकमेका सहाय्य करू, अवघा महाराष्ट्र श्रीमंत करू, एकमेका सहाय्य करू, अवघा महाराष्ट्र श्रीमंत करू. अरे गुजराती लोकांची लॉबी आहे, जैन लोकांची लॉबी आहे, पंजाबी लोकांची लॉबी आहे, शेट्टी लोकांची लॉबी आहे, मराठी माणसांनी पण लॉबी केली पाहिजे. कोंबा कोंबी, झोंबा झोंबी हे आपण बास करूया मित्रांनो, आणि आपण आता लॉबी करूया आणि मराठी माणूस कसा उद्योगधंद्यामध्ये उभा राहील, ताकदीनं पुढे जाईल आणि यशाच्या शिखरावर जाईल याच्यासाठी कटिबद्ध होऊया. आपण सगळ्यांनी जरूर या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.